स्पष्ट पूर्वी ज्याने कोणी टाकला असेल तो टाकताना जो पहिला कामगार जे वीट लावत असेल तिथपासून आतापर्यंत ज्यांचा ज्यांचा याला हात लागलेला आहे ह्या शाळेचा उत्सव मोठा होण्याला शाळेचं नाव शाळेची वास्तू मोठं होण्यासाठी सर्वांचे आपण आभार मानले पाहिजेत, सर्वांचे आपण ऋणी आहोत। मला एक थोडक्यात एक सांगायचं, मला या शाळेमध्ये ऍडमिशन कसं मिळालं हे जरा सांगितलं लक्षात येईल आपल्या शाळेचं वैभव किती मोठं होतं। 1994 मध्ये मी शिवडी कुळीवाडा प्रिन्सिपल शाळेमध्ये शिकत होतो, त्या शाळेमध्ये छप्पर नव्हतं, पावसाळ्यामध्ये आमच्यावर पाऊस पडायचा आणि 92-93 ची दंगल झालेली होती आणि या शाळेचं वातावरण आपल्याला माहिती होतं, आसपास या सगळ्या दंगलीचा प्रकार झालेला होता। तरी सुद्धा माझ्या वडिलांनी 94 मध्ये ज्ञानेश्वर विद्यालयालाच ऍडमिशन व्हावंय म्हणून अट्टे धरून बसले होते। त्यावेळी ते गव्हर्नमेंटचा ऍडमिशन जो प्रकार होता, ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन राहिलेलं असतं गव्हर्नमेंट कोटात त्यांना कंपल्सरी चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळतं, त्यामध्ये मला राजा शिवाजी विद्यालयाला ऍडमिशन मिळालं। ज्या अधिकाऱ्यांनी मला ती रिसीट दिली ऍडमिशनची, माझ्या वडिलांनी माझ्या समोर रिसीट ती फाडली, ज्ञानेश्वर विद्यालय ऍडमिशन हवं नाही तर मी इकडे जाणार नाही म्हणून। कारण की त्याच्या आधी काळिदास कोळंबकर आपल्या जे आत्ताचे आमदार तेव्हा पण होते, त्यांच्या चिठ्ठ्या आलेल्या मॅडमनी फाडलेल्या लोकांनी बघितलेल्या आहेत। इथे ऍडमिशन मॅडम म्हणतील तसंच व्हायच्या अशा या खाती असलेली ही शाळा आणि आता सुद्धा आम्ही जिथे किंवा जातो कधी या रोडने जाणं असतं जाता येताना, माझ्यावर कधी कधी मोठे अधिकारी असतात, सगळं आवाज म्हणतो ही माझी शाळा आहे म्हणून। या शाळेचं वैभव आहे, या शाळेतनं जे आम्ही शिकलो, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे शाळा कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजचे मित्र नंतरचा ग्रुप लक्षात राहतो असं नाही, पण शाळेतला ग्रुप हा मित्रमंडळी कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात, संपर्क राहतात। आम्ही आता 98 ची बॅच आम्ही दरवर्षी पिकनिक करतो आणि गेले 20 वर्ष रेग्युलर आम्ही संपर्क भेटत असतो एकमेकांना, त्या शाळेचे ऋण आमच्यावर आहेत, शाळेतनं केलेले संस्कार तेच आम्ही पुढे घेऊन गेलेलो आहे। जाधव मॅडमने सांगितल्याप्रमाणे 5वी मध्ये मी का पॉइंटर झालो नाही तो मला प्रश्न जो पडला होता तो आज मला त्याचं उत्तर मिळालं। हिमांशु गरुड जो माझा मित्र होता त्याला पॉइंटर त्यांनी केलं होतं, पहिली तर 14 बीएफसी शाळेत आणि 6वी ते 10वी या शाळेमध्ये मी मॉनिटर होऊ शकलो, एकच वर्ष राहिलं होत। हा जो कार्यक्रम संकल्पना जी होती गेले 8-10 वर्ष संपर्क प्रयत्न करत होते लोक, शृंगारपुरी म्हणून माझी विद्यार्थिनी एक आहे, अजून बदलापूरचा एक आपला विद्यार्थी आहे, सगळ्यांनी प्रयत्न केले, पण ह्या टीमने खरोखर दिवस रात्र प्रयत्न करून काल परवा ते व्हॉट्सअप मध्ये वाचताना वाटायचं की इथे मोठं अधिवेशन करतो की काय काय चाललंय नेमकं आणि काय कारण असतं आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता येत नव्हतं।